नजर तुझी देखणी किती गोड वाटते, साई तुम्हाला पाहण्यासाठी मला पुन्हा पुन्हा शिर्डीची ओढ लागते। नमस्कार मित्रांनो, कोकण दर्शनवर तुमचं परत एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो आहे शिर्डीला आणि आम्ही निघालो आहे, रात्री निघालो आहे ॲक्च्युली, आणि आता सकाळ झाली आहे। तर रात्री मी काही व्हिडिओ शूट केला नाही आहे आणि आता आम्ही जवळ पोहोचायला चालू आहे शिर्डीच्या इथे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर इथे आम्ही थोडा ब्रेक घेतला आहे, चहा प्यायला थांबलो आहे आम्ही सकाळी, आणि गाडी पण सगळं रिक्षाने आलो आहे, त्यामुळे मुंबईवरून आलो आहे रिक्षाने, त्यामुळे रिक्षा पण थोडी थंड होऊ दे, मग आम्ही पुढे इथून आता निघणार आहोत। तर फायनली आम्ही आता पोहोचलो आहे शिर्डीच्या इथे, हा मेनद्वारा इकडचा, इकडनं मेन इकडनं आतमध्ये मग पूर्ण शिर्डीचा साईबाबांचा पूर्ण परिसर सुरुवात होतो। मेन शिर्डी आता इथूनच चालू झाली पूर्णपणे। रिक्षा पार्किंग करायला जागा शोधतो, त्या साईडने कुठे राईटला आहे असं सांगितलं आहे आम्हाला मागच्या पाठीमागे, पुढे जाऊन बघतो आहे आम्ही पार्किंगला जागा भेटते का। फायनली आम्हाला पार्किंग करायला जागा भेटली आहे, पार्किंगसाठी 50 रुपये घेतले आहेत आमच्याकडून, आणि पुढे आता आम्ही दर्शनाला जाऊ। मग मंदिराच्या बाहेरील परिसर आहे हा, इथे तुम्हाला लॉकर वगैरे मोबाईल वगैरे ठेवायला भेटेल, आणि इथं खूप सुंदर असं आय लव साईबाबा असं लिहिलेलं आहे, खूप छान वाटतं, इथे तुम्ही फोटो वगैरे घेऊ शकता। आणि इकडे सगळं असं मार्केट,
तर आम्ही दर्शनाला आता आज जाणार आहोत. आता कॅमेरा वगैरे मोबाईल वगैरे आम्हाला बाहेरच ठेवायला लागणार आहे, तर आपण आता दर्शन घेऊन आल्यानंतरच भेटू. सुरुवातीला आपल्याला द्वारकामाईचं दर्शन होतं, नंतर इथं साईबाबांचं दर्शन आम्ही घेतलं. तर दर्शन घेऊन आलो आहे आम्ही आणि आता आम्ही महाप्रसादाला आलो आहे. मंदिराच्या तुम्ही बाहेर आले की तिकडनं संस्थेतर्फे गाडी बस सेवा सुरू केलेली आहे, ते तुम्हाला महाप्रसादच्या इथे घेऊन जाते आणि तुम्ही इथं महाप्रसादचा लाभ घेऊ शकता. तर हा व्हिडिओ इथंच संपत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये